तसा त्याच्यात जन्म झाला. आणि त्याच्यानंतर मी 5-6 वर्षाची होईपर्यंत तिथेच होते, चांगले शिकत होते. दुसरीला गेल्यानंतर मला देवी आल्या आणि देवीच्या ह्याच्यामध्ये माझी दृष्टी गेली. दादरला हिंदमाता सिनेमाजवळ अंध मुलींची शाळा आहे, तिथे मला त्यांनी आपली माझी मैत्रीण, आमच्या दोघींची मैत्री झाली, माझी आणि पार्वतीची पहिलीपासूनच. तिथे माझ्यावर माझी मैत्रीण प्रमिला पहिलीपासून आम्ही 11वीपर्यंत एकत्र शिकलो. तरी एकटी राहिली म्हणजे त्याला वाईटही म्हणू शकतात ना, की एकटी कशी राहते, कसं राहणार, कसं अपंग जरी असलं तरी तर कशा ह्याच्यात राहतो, म्हणजे आजूबाजूचा कुठला याचा त्रास असा थोडाफार तरी असतो. आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की चला हा मार्ग स्वीकारला, तर हा मार्ग स्वीकारून सुद्धा सर्विस शोधता येईलच. आतापर्यंत जे होत आले ना ते असंच आहे की हा मी त्यांच्या तिच्याशी लग्न करतोय म्हणजे काहीतरी मेहरबानी आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की शिकणारा वगैरे असावा जर असला तरी. चांगला शिकलेला आपल्यापेक्षा उंच. आणि असं सगळीकडेच होतं की ते जवळजवळ रोजचे समजा 5-6 जण तरी याचा फायदा उचलतात आणि खुशाल फोन करून निघून जातात. कॉल जरी लागला असेल तरी नाही म्हणतात. आणि मग आम्ही म्हणतो की आमच्याकडे रिसिव्हर द्या, आम्ही तुम्हाला नंबर फिरवून देतो. म्हणजे नाही नाही तुम्हाला काय दिसणार आहे नंबर फिरवायला, आम्ही बरोबर फिरवला, तुम्ही रॉंग फिरवणार, उलट पैसे मागणार. म्हटलं अहो असं नाही करणार, आम्हाला काम माहिती आहे म्हणून आम्हाला इथे बसवलंय. गेल्या महिन्यात एक बर्न केस माझ्याकडे आली होती आणि तिला म्हणजे पूर्ण हाताला जळालेलं होतं. आणि तिने मला सांगितलं, माझ्याबरोबर जे माझ्यावर काम करतात त्यांनी मला सांगितलं की प्रमिला आता ही बर्न केस आहे, याला अशा अशा प्रकारची एक्सरसाइज द्यायची आहे. तर लगेच ती बाई ओरडायला लागली, तिच्या त्याचे वडील आणि आई दोघं पण, बाई 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 तुम्ही कशाला इकडे आल्या, तुम्ही कशाला इकडे आल्या, तिकडून जा तिकडून जा. मी म्हटलं अहो मी या मुलाला, तुम्ही काय ट्रीटमेंट देणार म्हणे या मुलाला, तो त्याच्या हात्याला हात नाही लावता येत, असं तसं बोलायला लागलं मला. पण नंतर मग ती केस मी पूर्ण चांगल्या प्रकारे हाताळली, मी स्वतः सगळं केलं तिला, शेवटपर्यंत मग तो चांगला पण झाला. तर अशा वेळी मला खूप निराश व्हा म्हणजे वाईट वाटतं बऱ्याच वेळा, की आपण करत असून पण लोकांचे म्हणजे समाजात अजून पण असं त्यांना हे नाही आहे. आम्ही डोळ्यांनी आधू होतो ना, त्याच्यामुळे आम्हाला वाटायचं की मुलं पण असे डोळ्यांमध्ये काय त्यांच्या डिफेक्ट वगैरे असेल की काय. तर मग मी डॉक्टरांना डिलिव्हरीच्या वेळी पहिला प्रश्न विचारायचे, मूल कसं आहे, तर ते सांगायचे नॉर्मल आहे, तेव्हा मला बरं वाटायचं. कपाटी ना पीठ देतो आला कपाटी.